या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची, स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा। पूर्णा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्ट। सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील जिल्हा परिषद प्रशालेचे शिक्षक रामकिसन गायकवाड यांना औरंगाबाद येथील हॅपी टू हेल्प फाउंडेशनच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे। सिल्लोड तालुक्यातील प्रसिद्ध शिवाई देवीचे गाव म्हणून अख्ख्या महाराष्ट्रभर परिचित असलेले शिवना गाव, मिरची हब म्हणून देश विदेशात नावाजलेले गाव, अशी आधीच ओळख असणारे गाव आता कबड्डीच्या खेळातही जिल्हा स्तरावर मागील काही वर्षापासून सातत्याने गाजत आहे। शालेय, किशोर आणि खुल्या गटांमध्ये सातत्याने शिवना गावातील शिवाई स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी आपला दबदबा निर्माण केला आहे। शिवना येथे जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर शाळेचे मुख्याध्यापक यांनी कबड्डी खेळासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना व गावातील खेळाडूंसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या व शाळेचे क्रीडा शिक्षक रामकिसन गायकवाड यांच्या पुढाकाराने शिवाई स्पोर्ट्स क्लबची निर्मिती झाली। यामध्ये गावातील कबड्डी खेळाडू यांनी मोलाची भर टाकत मैदानावर कबड्डीचा सातत्याने सराव करत कबड्डीच्या शालेय किशोरवयीन संघ निर्माण केला। आज याच संघातील खेळाडू औरंगाबाद जिल्ह्याच्या कबड्डी संघाचे नेतृत्व करीत आहे। ग्रामीण भागातील हे खेळाडू आज जिल्हा पातळीवर शिवना गावचं नाव मोठ्या अभिमानाने मिरवत आहे। अतिशय प्रतिकूल परिस्थितीतील हे गरीब घरातील खेळाडू त्यांच्या क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्ह्याच्या संघात स्थान मिळवत आहे। नक्कीच कबड्डी व इतर खेळात सुद्धा शिवना गावचे नाव यापुढेही असेच झळकत राहील यासाठी शिवाई स्पोर्ट्स क्लबचे सर्व खेळाडू, मुख्याध्यापक सोनवणे, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक श्री गायकवाड प्रयत्न करीत आहे। शाळेतील क्रीडा शिक्षक नेहमीच विद्यार्थ्यांना खेळास प्रोत्साहन मार्गदर्शन करीत असतात, तसेच मैदानावर सकाळ संध्याकाळ सराव सुद्धा घेतात। विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून आर्मी, पोलीस भरती, MPSC, UPSC विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात। त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन औरंगाबाद येथील हॅपी टू हेल्प फाउंडेशनच्या वतीने त्यांना जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे। पुरस्कार वितरण सोहळा शनिवार रोजी भारतरत्न अब्दुल कलाम आझाद रिसर्च सेंटर औरंगाबाद येथे पार पडला। हा पुरस्कार त्यांना खासदार इम्तियाज जलील तसेच हॅपी टू हेल्प फाउंडेशनचे संस्थापक अब्दुल रहीम व सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला। त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे। व्रत प्रतिनिधी गणेश जाधव, शिवना।